नमस्कार वज्रधारी न्यूज मध्ये आपलं स्वागत. मी अंकुश मुडे. आज आपण आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये आलेलो आहे आणि आपल्या समवेत इथले ग्रामीण रुग्णालयामधले वैद्यकीय अधिकारी तांबोळी सर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारे आटपाडी ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांची सोय केलेली आहे. नमस्कार, माझं नाव डॉक्टर इम्रान तांबोळी. मी सध्या वैद्यकीय अधीक्षक प्रभार नायकड आहे आटपाडी ग्रामीण रुग्णालयाचा. तर आपल्याला माहिती द्यायची होती ती होम क्वारंटाईन बद्दल शंका होती, त्या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे. पहिल्यांदा COVID-19 हा आजार आपल्याकडे आता मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे, पॅन्डेमिक त्याचं तयार झालेलं आहे. लेटेस्ट न्यूज नुसार आता सांगली 23 ते 24 रुग्ण सांगली जिल्ह्यात पॉझिटिव्ह झालेले आहेत. आपण सगळे एकही कन्फर्म न्यूज नाही आहे, कन्फर्म कुठलाही रुग्ण झालेला नाहीये. तर COVID-19 मध्ये त्याला COVID-19 का म्हणतात, कारण त्यातलं कोरोनाचे पहिले दोन अक्षर CO व्हायरस VI आणि त्याच्यानंतर 19 म्हणजे 2019 मध्ये त्याचा शोध लागलेला आहे, त्यामुळे त्याला COVID-19 असं नाव दिलेलं आहे. आता होम क्वारंटाईन आपण कुणाला केलेलं आहे, आपल्या आटपाडी तालुक्यात आता टोटल 30 लोकांना होम क्वारंटाईन केलं होती, त्यातली 16 लोक 14 दिवसाचा होम क्वारंटाईन पूर्ण करून त्यातून बाहेर पडलेले आहेत. होम क्वारंटाईन आपण त्याची डेफिनेशन किंवा संज्ञा जी संशयित रुग्णाची आहे ते बाहेरून आपल्याकडे जे परदेशातून जे आपल्याकडे लोक आलेले आहेत आपल्या तालुक्यात जिल्ह्यात किंवा जे लोक आलेले आहेत आणि त्यांना कोणतंही सिम्पटम किंवा कुठलंही लक्षण नसेल अशा लोकांना आपण होम क्वारंटाईन करतो. जे लोक परदेशातून जे जिथं काही कोणाला म्हणजे तिथं कोरोनाचे रुग्ण असतील नसतील तरी पण आपण त्यांना होम क्वारंटाईन करतो. त्यांना 14 दिवस आपण त्यांच्या घरात वेगळ्या ठिकाणी राहायचा सल्ला दिलेला आहे. त्यांच्या हातावर स्टॅम्प मारलेले आहेत. तिथे दिवसातून दर 2 ते 3 तासाला आरोग्य कर्मचारी व्हिजिट करून ते पाळतात की नाही ते बघत आहेत. त्यांची यादी गाव स्तरावर त्यांना दिलेली आहे, ग्रामसेवकांना सरपंचांना कळवलेली आहे. तसेच आता लक्षणं जर म्हणला तुम्ही COVID-19 जी लक्षणं आहेत तर त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे ते मोठ्या प्रमाणात ताप येणं, हायग्रेड फीवर आपण त्याला म्हणतो. त्याच्यानंतर कोरडा खोकला हा त्याच्यामध्ये दुसरं लक्षण आहे. तिसरं लक्षण म्हणजे त्यांना श्वास घ्यायला त्रास होणं, डिफिकल्टी इन ब्रिदिंग किंवा ब्रेथलेसनेस आपण त्याला म्हणू शकतो. हे 3 लक्षणं अधिक ते ज्या देशामध्ये कोरोनाचे रुग्ण बळ मोठ्या प्रमाणात तिथून आलेले पाहिजेत, म्हणजेच त्यांचा जो कॉन्टॅक्ट आहे संपर्क त्या लोकांचा कोरोना COVID-19 हा आजार ज्याला झालेला आहे त्यांच्याही संपर्कात आलेला असेल तरच आपण त्याला लक्षणामध्ये पॉझिटिव्ह आला तर COVID-19 त्याला आपण रुग्ण आहे असं म्हणू शकतो. ह्याचं सगळ्यांची हे जे होम क्वारंटाईन झालेले लोक आहेत त्यांना 14 दिवसानंतर आपण जर काही लक्षणं नसतील तर त्यांना होम क्वारंटाईनमधून बाहेर काढू शकतो. आता कोरोना स्क्रीनिंग सेंटर म्हटलं तर आपल्या इथं ग्रामीण रुग्णालयात तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राजवळच्या ठिकाणी सर्व ठिकाणी होम कोरोना स्क्रीनिंग सेंटर सुरू केलेले आहे. तसेच आपल्या इथं आयसोलेशन वॉर्ड ग्रामीण रुग्णालयात प्रस्तावित आहे व काही गरज लागल्यास खासगी ICU आणि व्हेंटिलेटरची सगळी माहिती जिल्हा स्तरावरून आपल्याकडून घेतलेली आहे. गरज पडल्यास तिथेही आपण त्याचाही वापर आपण आयसोलेशन कक्षासाठी करू शकतो. त्याच्यानंतर सोशल डिस्टन्सिंग आणि लॉकडाऊनमध्ये आपण काय काळजी घ्यायची आहे हे तुम्हाला सांगतो मी. त्यामध्ये पुणे आणि मुंबईवरून बरेच रुग्ण आता आपल्याकडे म्हणजे बरेच लोक आलेले आहेत, रुग्ण आपण त्यांना म्हणणार नाही, बरेच लोक आपल्या इथं आलेले आहेत. ते आपल्याकडे स्क्रीनिंग करायला येतात. जर त्यांना काही लक्षणं नसतील तरी त्यांना आपण घरात स्वतः लॉकडाऊनमध्ये आता प्रत्येकानं पाळायची काळजी अशी आहे की बाहेर जर कुठं आपण फिरायला गेलो किंवा बाहेरून आपण जर आलो तर आपले जे कपडे आहेत अंगावरचे ते शक्यतो बाहेरच्या बाहेर पाण्यात स्वच्छ धुवून टाकण्याची व्यवस्था करावी. गरम पाणी धुवून टाकलेलं जास्त चांगलं. आपला मोबाईल किंवा ज्या काही वस्तू आहेत ते स्पिरिटनं पुसून घेतलेलं, स्पिरिट किंवा सॅनिटायझरनं पुसून घेतलं तरी पण त्याचा ते फायदा होऊ शकतो. आपले चप्पल बूट बाहेर जायचे वापरायचे ते बाहेर घराचे ठेवलेले जास्त चांगले. तसेच आपण मुंबई पुण्यावरून आला असेल तर आपल्या घरात वेगळ्या रूममध्ये राहू शकता, स्वतःचं सेल्फ क्वारंटाईन स्वतःला करून घेऊन. तसेच म्हाताऱ्या माणसाच्या जवळ ज्याला कोणाला जुनाट आजार आहे त्यांना धोका जास्त आहे. दमा किंवा डायबिटीस साखर असेल, दमा असेल किंवा एखादं कॅन्सरचं औषध चालू असेल, स्टेरॉइड चालू असेल, अशा लोकांपासून आपण बाहेरून आलेल्या लोकांनी लांब राहणं जास्त चांगलं राहील. लहान मुलांच्या आणि याच्या संपर्कात जास्त प्रमाणात येऊ नये ह्या अशा त्या 2-4 गोष्टी आहेत. तसेच लॉकडाऊन आपण घोषित केलेलं आहे, पूर्ण भारतभर लॉकडाऊन झालेला आहे. या काळात आपण जर अत्यावश्यक जीवनावश्यक वस्तू घेण्यासाठी बाहेर पडला तरी पण लोकांपासून 1 मीटर अंतर राखूनच आपण राहायचं आहे. कारण लोकांपासून आपल्याला तो आजार पसरू शकतो. आजार पसरतो कसा तर डायरेक्ट हवेत म्हणजे एअरबॉर्न हा डिसीज हा रोग नसून सरफेसवरून तो पसरतो. सरफेसवरून म्हणजे कसं, माणूस एखादा शिंकला तर त्याचा जो जंतू आहे ते ड्रॉपलेट इन्फेक्शनमुळे होतोय.
त्या शिंकलेलं जे आहे ते सर्फेसवर एखादा पडतं किंवा जमिनीवर पडतं किंवा एखाद्या रेलिंगवर माईकवर मोबाईलवर कशावरही पडू शकतं. तिथं आपला हात लागला आणि तो हात आपला जर तोंडाला किंवा नाकाला किंवा कशाला लागला तर तो पसरण्यास त्याला मदत होते. तर आपण त्यासाठी मास्क किंवा सुती कापडाचा 3 लेअरचा रुमाल आपण बांधू शकतो. ही एक गोष्ट झाली. आणि दुसरं हँडवॉश सगळ्यात महत्वाचं आहे. हँडवॉश करताना आपण कुठूनही बाहेरून आलो तर हँडवॉश करा. हँडवॉश 15 ते 20 सेकंद म्हणजे अर्धा मिनिट पर्यंत करायचं आहे. त्याच्या स्टेप्स 6 स्टेप्स आहेत. त्यामध्ये त्या मी स्टेप्स तुम्हाला दाखवतो. पहिला साबण आपल्या हातावर घ्यायचा किंवा साबण लावून घ्यायचा हात ओला करून. पहिला पूर्ण सरफेस आपला जो आहे तो रवा पूर्ण हे करून घ्यायचं व्यवस्थित घातून. त्याच्यानंतर दोन्ही बोटाच्या मध्ये 2 स्टेप झाला. तिसरी स्टेप मागच्या बाजूला दोन्ही बाजूला. त्याच्यानंतर इंटरलॉकिंग करायचं. हे पूर्ण स्वच्छ करायचं. त्याच्यानंतर असं ह्या बाजूला पूर्ण हात स्वच्छ करायचा. ह्या बाजूला त्यानंतर अंगठा दोन्ही बाजूचे अंगठे. त्याच्यानंतर मणकट. असं ही कृती आपल्याला 20 ते 30 सेकंदात पूर्ण करून स्वच्छ हे करून घ्यायचं आहे. कारण सॅनिटायझर वापरला तरी चालतो पण त्याच्यापेक्षा हँडवॉश जास्त उत्तम. कारण हँडवॉशमुळे त्या व्हायरसमध्ये जे फॅट लेअर असतो ते व्हायरस डिसइंटिग्रेट होऊन निघून जातो. त्यासाठी स्वच्छ आणि गरम पाण्यात केलं तर आणि फायदेशीर आहे. हे झालं हँडवॉशच्या संदर्भात. कुठूनही बाहेर आलो तर हँडवॉश करा. एकमेकांना हात लावू नका. हात आपल्या तोंडाला आणि घशाला किंवा आजूबाजूच्या वस्तूंना अजिबात लावू नका. कुठेही आपला स्पर्श होणार नाही याची काळजी घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सकस आहार घ्या. चांगली झोप घ्या. सकस आहारामध्ये अंडी मटण चिकन सगळं चालतंय. काही आपण रुचिर खेळू नका. आणि नॉनव्हेज चालत नसेल तर दूध डाळी फळं भरपूर आणि आंबट फळं जास्त. ऑरेंज किंवा लिंबू सारखे पदार्थ जे असतात त्यामध्ये व्हिटॅमिन सीचं प्रमाण जास्त आहे. हे भरपूर प्रमाणात घ्या. पाणी भरपूर प्यायला पाहिजे. 3 ते 4 लिटर दिवसात. शक्यतो कोमट पाणी पिलं तर जास्त चांगलं. कोमट किंवा गरम पाणी त्याचा फायदा जास्त. ते कोल्ड ड्रिंक थंड पाणी अजिबात पिऊ नका. त्यामुळे घसा खराब होण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामुळं घराचा प्रसार होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे खोकला वगैरे येणार नाही अशी काळजी घ्या. ठीक आहे. थँक्यू. आता IIT JEE नीट साठी लातूर हैदराबाद आणि कोटा इथं जाण्याची गरज नाही. वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी. विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर. आय एम द स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा. डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी. आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ. चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन. शिवप्रताप अकॅडमी मुळे मी यशस्वी झालो. तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा.